सारकिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील ग्राम तारकिनी येथील अंगणवाडीच्या मुलांना उपोषण आहार म्हणून देणाऱ्या खिचडीमधून एकूण 14 विद्यार्थ्यांना आणि 4 महिलांना विषबाधा झाली। बाधित झालेल्या रुग्णांना गावातील उपकेंद्रात उपचारासाठी नेले असता आरोग्य उपकेंद्राला कुलूप आढळले। त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन महान येथे उपचारासाठी नेले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष इंगळे आरोग्य सेवक नवलकर यांनी उपचार केले। सर्व बाधितांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी सांगितले। सारकिनी येथील अंगणवाडीमध्ये एकूण 30 विद्यार्थी असल्याची माहिती आहे। 30 पैकी बरेच विद्यार्थी गैरहजर असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे। शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी शिजवायला टाकली। त्यावर झाकण ठेवल्यामुळे त्या गंजामध्ये पाल पडली आणि ती पुरून शिजली आणि खिचडी मुलांना खाण्यासाठी दिली। त्यावेळी लक्ष संतोष आंबेकर वय वर्ष 5 याच्या डब्यात पाल आढळली। त्यावेळी एकच हल्ला व कल्लोळ होऊन गावात चर्चा पसरली। ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व युवा कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना प्रथम गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी आणले। त्यावेळी आरोग्य सेविका मंगला भगत या गैरहजर असल्याचे दिसून आले। त्यानंतर लगेच महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले। त्यामध्ये 4 महिला आणि 2 मुले असल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी सर्वांच्या तब्येती चांगल्या असल्याचे सांगितले। अंगणवाडी सेविका गोदावरी पवार आणि मदतनीस म्हणून मीना खंडारे ह्या असल्याची माहिती समोर आली। दोषीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या वतीने करण्यात आली आहे। नमस्कार, मी उमेश सुरेशराव इंगळे, महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य। काल परवा बार्शी टाकळी तालुक्यातील सारकिनी या गावातील अंगणवाडीमध्ये लहान मुलाच्या पोषण आहाराच्या जी खिचडी दिली जाते त्या खिचडीमध्ये एक पाल आढळून जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। विषबाधा झाल्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गावातील उपकेंद्रात नेण्यात आले होते, परंतु तिथं उपकेंद्राला लॉक लागलेला होता म्हणून त्यांना महान येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, तरीही या गलथान कारभारासाठी जे जबाबदार अंगणवाडी का सेविका ज्या आहेत मदतनीस आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। सोबतच ज्या आरोग्य उपकेंद्रात तिथले डॉक्टर आरोग्य सेविका गैरहजर होत्या त्यांच्यावरही तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। जर त्यांना त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महासचिव उमेश सुरेशराव इंगळे आम्ही तीव्र आंदोलन छेडू। धन्यवाद।